आणि पाच म्हणजे तुला एक ते पाच अंक वाचता येतात. बर तर मग आता आहे ना आपण वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करून सहा या अंकाचा संबोध समजून घेऊ. मग माझ्याकडे काही गोष्टींचे पुस्तक आहे. आता आहे ना तू एक काम कर यातले पाच म्हणजे हे अंका इतके पुस्तक मला काढून दाखव. एक दोन तीन चार पाच. बरोबर ह्या अंका एवढे पुस्तक तुम्हाला काढून दाखवले. आता आहेत ना या पाच पुस्तकांमध्ये मी जर अजून एक पुस्तक यामध्ये ठेवलं तर किती झाले आपण मोजूया. एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच आणि हे सहा. तर आता सहा अंक कसा लिहायचा ते बघूया. अशी अर्धी वाटी काढायची, त्याला अजून अर्धी वाटी जोडायची आणि वाट मारायची. हे झाले सहा. परत बघ, अर्धी वाटी काढायची, त्याला परत अर्धी वाटी काढून अशी वाट मारायची. हे झाले सहा. किती झाले बेटा? एक हे दोन तीन चार पाच आणि हे सहा येतात पाचच्या खाली. अशा प्रकारे आपल्याला सहा या अंकाचे लेखन करता येऊ लागले. आता आहे ना मी तुला काही ठिपके गिरवून देते, तू त्यावर सहाचा अंक गिरव. अर्धी वाटी काढायची आडवी आणि त्याला परत अर्धी वाटी जोडायची आणि हात न उचलता अशी गाठ मारायची. हे झाले सहा. आता तुला हे गिरवता येते? होय. चल मग आता तू गिरवून दाखव. सहा. अशा प्रकारे आपल्याला सहा या अंकाचे लेखन सुद्धा करता येत आहे. आज आपण मैदानावर सहा अंकाशी संबंधित खेळ खेळूया. आपल्या सहा वेळेस लंगडी घालून दाखव बेटा. मला दोरीवरच्या सहा उड्या मारून दाखव. दोन तीन चार पाच सहा. मला धुडीमध्ये सहा हा अंक गिरवून दाखव. सहा. तुझे सहा अंक गिरवले ना त्यावर मला खडे ठेवून दाखव बरं. खूपच छान बेटा, अतिशय सुंदर प्रकारे तू सहा या अंकावर खडे ठेवलेले आहेत. व्हेरी गुड, शाबास. पियुष, तुझ्या हातामध्ये काय आहे? बरोबर. आता तू यालाय ना सहा वेळेत झेलून दाखव बर. एक दोन तीन चार पाच सहा. व्हेरी गुड. आजचा हा भाग नक्की तुम्हाला आवडला असेलच. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी अशा वेगवेगळ्या कृती आपल्या पाल्यांना सांगा किंवा काही साहित्य वापरा आणि त्याचा वापर करून सहा या अंकाची ओळख आपल्या पाल्यांना करून द्या. धन्यवाद.